लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांसाठी आज मतदान होत आहे. यातील पुणे मतदारसंघासाठी काँग्रेसचे महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आपल्या कुटुंबासमवेत सकाळी मतदानाचा हक्क बजावलाय. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांसाठी मतदान होत असून सकाळपासून शहरातील विविध मतदान केंद्रांवर नागरिकांनी मतदान करण्यासाठी लगबग सुरू केली होती. तर मोहन जोशी यांनी सॅलिसबरी पार्क येथे मतदान केलंय. लोकशाहीचा अविभाज्य भाग म्हणजे मतदान आणि मतदानाला आज सुरुवात झालेली आहे आणि लोकसभेच्या मतदानाचा नागरिकांनी त्यांच्या मूलभूत हक्कांचा आज पुरेपूर वापर केलेला आहे आणि नागरिक मतदान करत आहेत. मतदानाला सुरुवात झालेली आहे. पुण्याचे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना गिरीश बापट हे आव्हान वाटत आहेत का हे आपण त्यांना विचारूयात. पुण्याचे गिरीश बापट हे तुम्हाला आव्हान वाटत आहेत का, त्याविषयी काय सांगाल? पुणेकर मतदारांनी एक परिवर्तन करायचा कौल घेतलेला आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांनी आणि विशेषतः जो तरुण मतदार आहे, जो पहिल्यांदा मतदान करणार आहे, त्या तरुणांनी ज्या पद्धतीने मला पाठिंबा दिलेला आहे, आज सकाळपासून अनेक मतदान केंद्रावर मी भेटी दिल्या, त्यावेळेला मतदारांच्यामध्ये जो उत्साह आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने ज्यावेळेला मतदार रस्त्यावर येतो त्यावेळेला परिवर्तन हे अटल असतं. पुण्यातून गिरीश बापट यांचा पराभव हा नक्की आहे आणि काँग्रेसचा उमेदवार म्हणून आणि पुणेकरांचा प्रतिनिधी म्हणून लोकसभेवर जाणार हे सुद्धा मी निश्चित आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही मगाशी एक विधान केलं की पुणे पोलीस आणि प्रशासन यांची गिरीश बापटांना साथ आहे आणि ते गुंडगिरी करत आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? असे की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे पालकमंत्री असल्यामुळे त्यांनी या संपूर्ण निवडणुकीवर प्रशासनीय आणि पोलीस यंत्रणा ही कामाला लावलेली आहे. आज सकाळी अनेक मतदान केंद्रावर जे EVMचे मशीन तपासायचे असतात त्यावेळेला पोलिंग एजंट आणि त्याची सही आवश्यक असते. असे असताना काँग्रेसच्या अनेक पोलिंग एजंटांना मतदान केंद्रापासून रोखण्याचं काम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलं, ते गिरीश बापट यांच्या सांगण्यावरून केलं. अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे बूथ जे 100-200 मीटरच्या बाहेर होते ते काढायला लावले आणि महात्मा गांधी बस स्टँड पुलगेट या ठिकाणी भाजपच्या तिरंग त्यांचा जो कलर आहे झेंड्याचा त्या मांडव टाकून त्या ठिकाणी त्यांना बूथला परवानगी दिली. म्हणजे हे सर्व ज्या पद्धतीचं चाललेलं वातावरण आहे, परंतु मी आधीच सांगितलं ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्ती आहे. गिरीश बापटांचा भ्रष्टाचाराचा पैसा आणि काँग्रेसचा लोकांचा असलेला पाठिंबा या निवडणुकीमध्ये धनशक्तीचा पराभव आणि गिरीश बापटांचा पराभव हा निश्चित आहे आणि पुणेकर मतदारांचा विजय या ठिकाणी होणार आहे. पण त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचा पैसा आहे याला पुरावा काय? तूर डाळ खरेदीमध्ये 250 कोटी रुपयाचा हायकोर्टाचा निकाल हा सर्व जनतेसमोर आहे. मुंबई औरंगाबाद हायकोर्टाने रेशन दुकान गैरव्यवहारामध्ये हायकोर्टाने ताशेरे ओढले हा पुरावा आहे. आज पुण्यामध्ये आमचा जो तरुण वर्ग आहे आणि विशेषतः जो विद्यार्थी आहे, आज गुटखा बंदी असतानासुद्धा तुम्ही कुठेही जा ह्या लाईनला जरी तुम्ही गेला तर तुम्हाला गुटखा मिळेल. तर ज्या पालकमंत्री FDAचे सुद्धा मंत्री आहेत त्यांच्या आशीर्वादाने हा गुटखा बंदी असतानासुद्धा गुटखा कसा मिळू शकतो हे सुद्धा पुणेकरांना माहीत आहे. मतदार राजा जागा हो आणि मतदान निश्चित कर असं सांगतायत ते आपले मतदार राजे. सुजाण नागरिकही त्यांनाही कळेल की कोणाला मत द्यायचं आणि कोणाला नाही. कॅमेरामन शिवाजी साळुंखे यांच्यासह तन्मयी मेहेंदळे, दिनमान न्यूज, पुणे.